विद्यार्थी मित्रांनो, आपण कोलाज काम केलेलं आहे. आता आपल्याला गोल, त्रिकोण, चौकोन यावर आधारित वस्तूंचे आकार तयार करायचे. आता समजा मी या ठिकाणी असा गोल काढला आणि या गोलला या ठिकाणी असं हे केलं आणि याच्यामध्ये असे तारा दाखवले की काय झाला तयार, हा लाईट. त्याच्यानंतर असा गोल घेतला आणि त्याच्यामध्ये अशा दोन रेषा ओढल्या की हा झाला चेंडू. गोल आकार केला, त्याला खाली दोन असे पाय काढले आणि या ठिकाणी पारंब्या काढल्या, ह्या झालं वडाचं झाड झालं. गोल काढला, त्याला अशा पद्धतीने रेषा दाखवल्या की हा झाला सूर्य. हे झाले गोलापासून तयार होणारे आकार. आता आपल्याला त्रिकोणापासून कोणकोणते आकार तयार करता येतात, अशा पद्धतीने त्रिकोणाचे दोन रेषा ओढल्या आणि याला आपण असं केलं आणि वरती असं केलं की ही झाली विदूषकाची टोपी. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक त्रिकोण काढला आणि एक सरळ रेष आणि याच्यावर फक्त असा गोल काढला आणि त्याच्यावर आणखी छोटा गोल, की हे झालं आईस्क्रीम. अशा पद्धतीने सोपे आकार आपण विद्यार्थ्यांकडून काढू शकतो. त्रिकोण काढला, त्याच्यानंतर अशा पद्धतीने झिकझॅक लाईन आणि अशा पद्धतीने ही छत्री आपण काढलेली आहे. त्याच्यानंतर चौकोनापासून आपण एक असा मोठा उभा चौकोन घेतला आणि एक त्याच्यापुढे असा एक आडवा चौकोन घेतला आणि याला जर आपण चाकं लावले तर ही झाली आगगाडी. परत या ठिकाणी एक चौकोन, तर आगगाडीचा हा आकार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर चौकोन काढला आणि त्याला खाली आपण अशा पद्धतीने स्टँड बसवलं की हा झाला आपला टीव्ही किंवा कम्प्युटरची स्क्रीन. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण असा चौकोन काढला आणि त्याला अशी वक्र रेषा आणि एक सरळ रेषा दिली की या ठिकाणी परत त्याला आपण अशा पद्धतीने त्रिकोण काढला की हा झाला पतंग. या पद्धतीने आपण तसंच एक चौकोन घेतला, चौकोनाच्या वरती आपण एक त्रिकोण काढला की आणि इथे असा दरवाजा काढला, हे झालं घर. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो आणि अशा पद्धतीने चित्र काढू शकतो. आता समजा आपल्याला उंदीर काढायचा आहे, तर अशी एक वक्र रेषा द्यायची आणि याला सरळ रेषा आपण दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण असे कान काढले आणि इथे डोळे आणि या ठिकाणी असे पाय काढले की हा तयार झाला उंदीर आणि मागे झिकझॅक शेपूट काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सोपे आकार या ठिकाणी शिकलेले आहेत. तर पालकांनी विद्यार्थ्यांकडून असे सोपे आकार काढून घ्यावे आणि त्यांना वेगवेगळे रंग भरायला लावावे.